शिक्षकांच्या ज्या विविध अटी अनुदानाच्या संदर्भात शासनाकडून लावल्या गेलेल्या होत्या की ज्यामुळं शिक्षकांना जो टप्पावाढ अनुदान असेल शाळा अनुदान असेल हे लवकरात लवकर मिळालं पाहिजेल शिक्षकांच्या खात्यावरती पगार लवकरात सुरू झाला पाहिजे या विविध मागण्यांकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांनी दहा तीन दोन हजार तेवीस म्हणजे कालच शालेय शिक्षणमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना निवेदनं दिलेले आहे शालेय शिक्षण मंत्र्यांसमवेत त्यांची भेटसुद्धा झालेली आहे आणि सकारात्मक असा त्यात मार्ग निघालेलासुद्धा आहे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या संदर्भात जे काही अनुदान मंजूर केलेलं आहे ते लवकरात लवकर शिक्षकांना कशा पद्धतीने मिळेल ही कारवाई जी काही सर्व प्रक्रिया आहे ही सर्व व्यवस्थित पाहून आ, या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे शिक्षकांना लवकर टप्पा वाढ आणि ज्या अघोषित शाळा असतील त्रुटीपूर्ततेतील शाळा असतील त्यांना देखील लवकरात लवकर हा पगार मिळाला पाहिजे या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सचिव शिक्षण विभागातील महत्त्व जे सचिव आहे आयुक्त यांच्याकडे सुद्धा ही चर्चा आता गेलेली आहे आणि त्यामुळं या संदर्भात नेमकी शालेय जे शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं होतं उपमुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलेलं होतं त्यामध्ये नेमक्या कोणत्या मागण्या केलेल्या होत्या त्या, के त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये विषय दिलेला होता शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तपासणी व अटी रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे आणि याला संदर्भ सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचा शाळा अनुदानाचा टप्पा वाढ अनुदानाचा शासन निर्णय याचा संदर्भ देण्यात आलेला आहे निवेदनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अघोषित त्रुटीपूर्तता केलेल्या व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवर कार्यरत असणाऱ्या एकसष्ट हजार शिक्षक व शिक्षकेतरांना अकराशे साठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घेतला याबद्दल आपले खूप खूप आभार सदर आदेशानुसार जानेवारी फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांचा निधी एकतीस मार्च दोन हजार तेवीसपूर्वी खर्च करायचा आहे मात्र सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन आदेशामध्ये काही अटी आहे त्या तात्काळ सुटणार नाहीत त्यामुळे आपण मंजूर केलेले अनुदान लॅप्स होण्याची शक्यता आहे तरी खालील अटी व तपासण्या रद्द कराव्यात एक सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाची संच मान्यता शासनाकडेच अजून उपलब्ध नाही त्यामुळे ती शाळांना उपलब्ध होऊ शकत नाही दोन शासनाचे विद्यार्थी पोर्टल बंद असल्याने त्यातील माहिती शाळांना उपलब्ध होणार नाही तीन शाळांकडे शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहेत मात्र शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच व इनव्हॅलिड दाखवत आहे चार शाळांना अनुदानासाठी पात्र ठरवताना दोन हजार अठरा एकोणावीसची संच मान्यता व सर्व कागदपत्रांच्या तपासण्या करूनच शिक्षण विभागाकडून आपणाकडे शिफारस केलेली होती त्यानुसार शासनाकडून अनुदानाच्या याद्या तयार केल्या आहेत पाच अद्यावत रोस्टरची मागणी केली असून रोस्टर निरंक व अनुशेष नसलेल्या शाळांना तात्काळ शिक्षण विभाग व मावक कडून रोस्टर वेळेत तपासून मिळणार नाही सहा अनुदानाचे पत्र उशिरा प्राप्त झाल्याने ज्यांचे शाळार्थ आय डीत आय डी नाहीत त्यांना पगार अनुदान एकतीस मार्च पूर्वी देणे शक्य होणार नाही परिणामी त्या हक्काच्या पगारापासून वंचित राहू शकतात सात शाळांच्या तपासण्या लावल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई अजून झालेली नाही त्यामुळे वेळेत ही पडताळणी न झाल्याने वीस वर्षापासून काम करणारे शिक्षक शिक्षकेतर बांधव निधी लॅप्स झाल्याने अनुदानापासून वंचित राहू शकतो तरी महोदय सदर बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून शिक्षकांमध्ये पसरत चाललेली नाराजी दूर करून तपासण्या व वरील अटी रद्द करून सर्वांना ऑफलाईन पद्धतीमध्ये अनुदान देऊन पगार काढून शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा ही विनंती कळावे आपला ज्ञानेश्वर मात्रे या संदर्भात निवेदन जे आहे शाले शाले सर निवेदन ते सर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेला आहे शालेय शिक शालेय मंत्री दीपकजी केसरकर यांना देखील निवेदन दिलं आणि काल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा देखील झालेली आहे शालेय शिक्षण मंत्र्यांनी संदर्भात आदेशसुद्धा शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे लवकरच शिक्षकांच्या खात्यावरती आता पगार जमा होणार का नेमकी काय त्यामधून आता शिक्षण विभागातून नवीन पत्र निर्गमित होत आहे याकडे महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे